आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नांदणीत शेतकरी आला संकटात, फ्लावरचा बी बनावट, शेतकऱ्याचा गंभीर आरोप, कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी मागणी. नांदणीतील काही शेतकऱ्यांनी फ्लावरचं चांगलं बी म्हणून खरेदी केलं आणि आज हे बियाणं शेतकऱ्यांच्या मुळावर उठलं आहे. शिरोळ तालुक्यातल्या नांदणीतील अभय पाटील या शेतकऱ्यानं चांगली मशागत करून 35 ते 40 हजार रुपये खर्च करून टोकिता स्वीड या कंपनीचं फ्लावरचं फ्युझोमा हे रोप बियाणं घेतलं. जवळपास 11,500 रोपं त्यांनी 30 गुंठ्यात लावली. उगवण चांगली झाली पण काढणीच्या अगोदर संपूर्ण फ्लावर खाण्यास अयोग्य ठरत चालला आहे, त्याचा तांबडा बनत चालला आहे. अभय पाटील यांनी तातडीनं या घटनेची माहिती कंपनीला कळवली पण कंपनीनं शेतकऱ्याच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. शिरोळचे कृषी अधिकारी राजाराम माने यांनी भेट देऊन कायदेशीर पावले उचलावीत अशी मागणी होत आहे. या प्रकरणामुळे शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. महानकर न्यूजसाठी नांदणीहून ऋषिकेश बावचे. नमस्कार, मी नांदणीगावचा रहिवासी असून माझं नाव अभय अप्पासो पाटील आहे. हे फ्लॉवर आम्ही 7 जुलैला टोकिता स्वीट्सचं फ्युझेमा म्हणून हे फ्लॉवर लावलेलं आहे. हे आमासनी कंपनीचे साहेब पावसाळी व्हरायटी आहे म्हणून हे आमासनी रोपं दिल्यात. त्यानंतर आम्ही 7 जुलैला हे जे रोपं बुकिंग करून आम्ही हे फ्लॉवर लावलेलं आहे. फ्लॉवर सगळा चांगला आला आणि 2 महिन्यानंतर गड्डा पडल्यानंतर आज या गड्ड्याची परिस्थिती गड्डा असं आहे, बघा हे असं गड्ड्यावरती क्वार्चिंग येत आहे. आणि मार्केटला आज रेट असताना सुद्धा हा माल मार्केटला ऐकना, हे जे रेट होईना झाला आहे, माल चालना झाला आहे. आणि हे असं फसवेगिरीचं काम नांदणी गावात येऊन ह्या कंपनीनं केलेलं आहे. आणि ही व्हरायटी आम्ही लावून फसलो आहे आणि बाकीची शेतकरी फसू नये म्हणून आम्ही आज हे तुमच्या पुढं आम्ही सांगितलेलं आहे. आणि हे फ्युझेमा व्हरायटी आहे, टोकिता स्वीट्सं कुठल्याही शेतकऱ्यानं लावू नये, हा माल बरोबर नाही आहे. कंपनीचा एकटा मुलगा येऊन गेला आणि साहेब मिटिंगला गेले, तिकडे गेले, तिकडे गेलेत म्हणून आम्ही 2-3 वेळा बोललो तर कंपनीचं काय साहेब येऊन इथं काय दखल घेतलेली नाहीत. आणि आज हे आम्ही 1.25 एकरामध्ये 11,500 रोपं लावलं आहे. आणि आता सध्या मार्केटला बॉम्बेला 150 ते 180 रुपये 10 किलो फ्लॉवरचा रेट होत आहे. आणि असल्या रेट चांगला असतानासुद्धा हा माल आमचा ऐकना झाला आहे. आणि हा या रेटच्या हिशोबानं धरलं तर आज आमचं हे साहेब 1-3 पोती माल जरी निघलं, 3-3.5 पोती तरी 2-2.25 लाख रुपये होतात. आणि हे पूर्णपणे आमचे हे व्हरायटी लावल्यामुळे नुकसान झालं आहे.